नाशिककडे नाशिकच्या योगाचार्य प्रज्ञा पाटील यांनी सलग 100 तास योगा करण्याचा विक्रम केला आहे. यापूर्वीचा विश्वविक्रम हा आंध्र प्रदेशचे के पी रचना यांच्या नावावर होता. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड टीमच्या निरीक्षणाखाली त्यांनी हा जागतिक विक्रम नोंदवला आहे. इगतपुरी जवळ सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या पायथ्याशी 16 जून पासून प्रज्ञा यांचा योग सुरू होता. योग साधनेतील सर्व प्रकारची आसनं करत असताना प्रज्ञा यांनी विश्वविक्रम केला. जागतिक योग दिनाच्या पार्श्वभूमीवर प्रज्ञा यांनी सलग 100 तास योगा केला. काही वर्षांपूर्वी प्रज्ञा यांना झालेल्या एका आजारावर उपचार म्हणून त्यांनी योगासनं करणं सुरू केलं. त्याचा फायदा त्यांना या योगोपचारात झाला. त्यामुळे योगाचं शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेऊन त्या आता योगाचार्या पदवीपर्यंत येऊन पोहोचल्या. सूचना म्हणजे योगाचा प्रचार करणे हा उद्देश आहे सगळ्याचा, प्रसाराने प्रसार. आणि योगा हा म्हणजे माणूस ह्युमन बिंगचा आत्मा आहे, माणसाचा आत्मा आहे. तुम्ही जर योगिक असाल, योगा करणारे असाल, तुमचं म्हणजे योगा हे मनाचं शास्त्र आहे. भावली धरणाच्या पायथ्याशी सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या या व्यंकटेश नगर परिसरात प्रज्ञा योगाचं नियमित प्रशिक्षण देतात. सलग 100 तास न झोपता योग करणं हे आव्हानात्मक आहे. यापूर्वी आंध्र प्रदेशच्या के पी रचना यांचा रेकॉर्ड 61 तासांचा होता. त्यांचं कौतुक आहे की इतकं 100 तास न थकता न हे करता नॉनस्टॉप त्या गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड इथे इगतपुरीमध्ये आमच्या प्रिमायसेसमध्ये करतात. कोणत्याही प्रकारच्या जीवनशैलीवर सगळ्यात प्रभावी उपाय म्हणजे की योग मानला जातो. योग खरं तर आपल्या देशाचीच प्राचीन विद्या, आणि याच विद्येचा खऱ्या अर्थानं शारीरिक आणि मानसिक संतुलन राखण्यासाठी कसा उपयोग होऊ शकतो हे आपला विश्वविक्रम करतानाच प्रज्ञा पाटील यांनी स्वतः सिद्ध केलंय. योग हा केवळ शारीरिकच नाही तर मानसिक आरोग्यासाठीही फायद्याचा आहे. आजारावर उपचार ते विश्वविक्रम हा प्रज्ञा पाटील यांचा प्रवास कौतुकास्पद आहे. जर्नलिस्ट कपिल भास्करसह प्रशांत बाग, IBN लोकमत, नाशिक.